नमस्कार मित्रांनो, मी युसुफ अली, स्वागत आहे तुमच्या सेफ न्यूज लाइव मध्ये। आपण बघूया आजची विशेष बातमी। पालघर पोलीस स्टेशन, पालघर जिल्ह्यामधील कासा पोलीस स्टेशन अंतर्गत एक अत्यंत गंभीर प्रकार ज्यामध्ये जादवटोणा, किडनॅपिंग, अबडक्शन आणि दरोडा खंडणी अशा प्रकारचे गुन्हे श्रंखलाने झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे। यामध्ये सुरुवातीला फिर्यादी जे आहेत ते वापी गुजरात या ठिकाणचे आहेत। त्यांची पैशाचा पाऊस पाडतो, पैसे दुप्पट करून देतो असं म्हणून फसवणूक आणि दरोडा टाकला एकूण 5 व्यक्तींनी। आणि त्यानंतर पुन्हा त्यातल्याच एका आरोपीचं पैसे परत मिळावेत म्हणून दुसऱ्या आरोपींनी इतर आरोपींच्या सहाय्याने किडनॅपिंग करून खंडणी मागितली। काल त्यापैकी एका आरोपीचं पुन्हा किडनॅपिंग झालं होतं आणि सायबर चौकीचे पोलिसने एक भरसट एपीआय कासा श्री जितेंद्र ठाकूर आणि एसडीपीओ जबार श्रीयुत प्रशांत परदेशी यांनी सर्व पोलीस टीमच्या मार्फतीनं तिथं कोम्बिंग ऑपरेशन राबवलं आणि त्यामधले एकूण 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत, 3 आरोपी फरार आहेत। त्यामध्ये वापरली गेलेली तलवार जप्त केलेली आहे आणि हा गंभीर प्रकार आहे, आंतरराज्यीय प्रकार आहे। महाराष्ट्र, गुजरात, दादरा नगर हवेली आणि दमण या सर्व प्रदेशाचा सहभाग असलेले वेगवेगळे एकूण 12 ते 13 आरोपी यामध्ये सामील आहेत आणि त्यांनी पैशाचा पाऊस पाडतो अशा प्रकारचा खोटं बतावणी करून अंधश्रद्धेच्या बाबतीत गुन्हा केलेला आहे। आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा प्रतिबंधक अधिनियम या अंतर्गत भारतीय दंडविधान कलम 395, 420, 384 या अंतर्गत एकूण 3 गुन्हे कासा पोलिसला दाखल झालेले आहेत। अंधश्रद्धेचा प्रश्न समोर येतोय म्हणजे येतोय, तर आपल्या जनतेला आपण काय आवाहन करायला या सगळ्या संदर्भात? प्रसार माध्यमाच्या मार्फतीनं मला सर्वांना आवाहन करायचं, सर्वांना जनतेला, की एकतर कोणाही व्यक्तीने जर पैशाचा पाऊस पाडतो आणि पैसे दुप्पट करतो असं बतावणी केली तर त्या बाबतीत कधीही विश्वास ठेवू नका। हे सर्व फसवणुकीचे प्रकार आहेत आणि त्यामधून तुमचे फसवणूक तर होईल, आर्थिक फसवणूक होईल, परंतु तुमचा जीव सुद्धा धोक्यात येऊ शकतो हे लक्षात ठेवायला पाहिजे। आणि जनतेमधल्या सर्वसामान्य नागरिकांनी या बाबतीत कोणाच्याही बतावणीमध्ये न जाता अशा प्रकारची घटना किंवा अशा प्रकारचा व्यक्ती स्पष्ट झाल्यास, दिसून आल्यास तातडीनं पोलिसांना तक्रार द्यावी की अंधश्रद्धेचा फायदा घेऊन कोणाही व्यक्तीची जर काही फसवणूक झालेली असेल, पैसे दुप्पट करून देतो किंवा पैशाचा पाऊस पडतोय असं म्हणून जर कोणी त्यांची फसवणूक केली असेल तर त्यांनी निर्भयपणे पोलीस स्टेशनला यावं। त्या सर्व व्यक्ती या पीडित व्यक्ती आहेत त्यांची आम्ही तक्रार नोंद करून संबंधित आरोपीविरुद्ध सखोल तपास करू, आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करू। हमारे चैनल सेफ न्यूज़ लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें।